नमस्कार, आज आपण बघतोय की गावठाण शिवाजीनगर गावठाणातलं रोकडोबा हे ग्रामदैवत आहे आणि आज इथे शिवाजीनगर मतदारसंघातले सिद्धार्थ शिरोळी यांचा फॉर्म भरण्यासाठीची रॅली सुरू झालेली आहे। सिद्धार्थ शिरोळी यांच्या पत्नी माझ्यासोबत आहे सुजाता। वहिनी काय सांगाल, आज दादांचं फॉर्म भरलं होतं? आज एवढा आनंदाचा दिवस आहे की यावेळेस आम्हाला सिद्धार्थनी 5 वर्ष एवढं सुंदर काम केलेलं आहे हे तर सगळ्यांना माहितच आहे। सिद्धार्थ म्हणजे तळागाळातले नेते आहेत हे तर तुम्हाला माहिती आहे, म्हणजे कोणीही कधीही हात मारा त्यांना ते कायम हजर असतात। त्याच्यामुळे अशा आमदाराला तुम्ही परत निवडून आणलं पाहिजे आणि एवढ्या सगळ्या केंद्रीय सरकारमध्ये एवढ्या योजना आहेत, खाली आपल्या महाराष्ट्रात एवढ्या योजना आहेत, तर मला असं वाटतं महायुतीला मोठ्या बहुमताने सगळ्यांनी निवडून आणलं पाहिजे। बहिणी एक प्रश्न विचारायचा की दादा प्रत्येक वेळेला म्हणजे लास्ट 5 वर्ष असेल किंवा आता असेल सतत मतदारसंघात काम करतात, घरी किती वेळ देतात? घरी वेळ देतात अजून मी असं म्हणू नाही शकत कारण ते फार पर्टिक्युलर आहेत, त्यांना घरी थोड्या वेळ मुलांबरोबर नाही दिलं तर त्यांना अजिबात म्हणजे करमतच नाही, त्याच्यामुळे ते व्यवस्थित वेळ देतात। पण तेवढाच वेळ जनतेलाही देतात ते, म्हणजे जनतेला जास्त देतात घरात कमी देतात, तर असं होत नाही की ते देत नाहीत अजिबात। एक वाईट बोलून तुमचं किती योगदान आहे ह्या राजकारणात त्यांच्या कारकिर्दीत? ऍक्च्युली मी एवढं काही राजकारणात गेले 2 वर्ष मी सक्रिय झाले, मी ग्रास रूट लेव्हलला, त्याच्यामुळे मला बऱ्यापैकी आता राजकारण कळतं आणि मला खूप आवडतं लोकांची मदत करायला, लोकांमध्ये राहायला अतिशय आवडतं। दिवाळी येते, दिवाळीच्या तोंडावरती हे सगळं निवडणुकीचं धावपळ सुरू आहे, तर घरामधली दिवाळी कशी असते? आता बघा तुम्ही तर बघितलंच आहे आमची दिवाळी आज सकाळपासून देवदेव करता सुंदर सुरुवात झाली दिवाळीला, त्याच्यामुळे सगळ्यांच्या घरात होते तशीच आमच्याकडे दिवाळी होणार। काय सांगाल मतदारांना? काय सांगाल मतदारांना? एवढं सांगणार आहे की निवडून आणा सिद्धार्थ शिरोळींना, चांगल्या बहुमताने निवडून आणा आणि प्लीज मतदानाच्या दिवशी घराच्या बाहेर पडा आणि सगळ्या आपल्या आजूबाजूच्या लोकांना घराच्या बाहेर काढा आणि मतदान करा। नक्कीच। तर ह्या सुजाता शिरोळे होत्या, सिद्धार्थ शिरोळे त्यांच्या पत्नी आहेत, गेल्या 2 वर्ष झाले सिद्धार्थ शिरोळे यांच्या संबंध सक्रिय झाले आहे, मतदारसंघामध्ये त्या फिरत आहेत आणि खरं तर विजय सिद्धार्थ दादांचाच आहे असंही त्यांचं म्हणणं आहे। धन्यवाद।